पदक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती संपन्न. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे 129वी जयंती संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बर्डे, आरपीआय जिल्हा अध्यक्ष, मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीचे आयुब भाई पठाण, बाळासाहेब रंगनाथ बोरुडे, सुनील कृष्णाजी बोरुडे, अरुणजी बोरुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी दगडू काका बोरुडे, काळूराम बोरुडे सर, सुनील कृष्णाजी बोरुडे, अरुण बोरडे, बाळासाहेब बोरुडे, राजेंद्र बर्डे, दिलीप भाऊराव बोरुडे, विलास पगारे, आप्पा पेटारे, राजेंद्र सखाराम बोरुडे, श्याम लोखंडे, सुनील बनसोडे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, आरपीआय जिल्हा अध्यक्ष मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीचे आयुबभाई पठाण, दोस्ती ग्रुप राजा मित्रमंडळाचे कार्यकर्ते आदीजण उपस्थित होते. एसआरबी न्यूज साठी संतोष बुरुडे, कोल्हार, भगवतीपूर. लहूजी वस्ताद साळवेंची 129वी जयंती आपण साजरी करत आहोत आणि ही साजरी करत असताना समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन या भगवती मातेच्या वास्तवने पावन झालेल्या भूमीमध्ये सर्व समाज एकत्र येऊन या क्रांतीवीरांना लहूजी वस्तादांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, आज पूर्वी क्रांतिकारक होते म्हणून आज आपण आहोत. जर क्रांतिकारक जर नसते तर आज आपला ठाव न ठिकाणा नसता. आणि त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याची किंमत नाही, किंमत कुठल्याही गोष्टीने त्यांची किंमत मोजता येणार नाही त्यांच्या कामाची. आणि आपण आज एक त्यांच्या जयंतीला उजाळा देण्यासाठी, त्यांच्या नावाला संजीवनी देण्यासाठी आपण आज जयंती त्यांची साजरी करतो. प्रत्येक समाजाने, त्या समाजामध्ये मातंग असेल, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, कैकडे असतील, अनेक समाजांनी ही मोठ्या स्वाभिमानाने या नरवीरांची जयंती आपण साजरी करायला पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु माझ्यानंतरही काही वक्ते बोलणारे असते आहेत. तेव्हा आपणा सर्वांना क्रांतीवीर लहूजी साळवेच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय एकलव्य, जय अण्णाभाऊ, जय जय लहूजी आणि जय जय आंबेडकर. आज आपण उस्ताद लहूजी साळवे यांची जयंती 129वी जयंती आपण साजरी करत आहोत. या जयंतीनिमित्त आपल्याकडे मित्रमंडळी, अनेक समाज बांधव उपस्थित होऊन आपण हे आज साजरी करत आहोत. आणि उस्ताद लहूजी साळवे यांचा जर इतिहास पाहिला तर जे काही आपले क्रांतीवीर घडवले गेले त्या सगळ्या क्रांतीवीरांचे गुरु असं मी मानेल, त्यांना समजेल. म्हणजे त्यांनी प्रत्येक क्रांतिगुरू हा त्यांनी आदरयुक्त घडवला आणि त्याने देशाचा इतिहास घडवला. क्रांतिकारी त्यांनी घडवले आणि ज्यावेळेस ते लढाई इंग्रजाबरोबर करत होते आणि त्याच्यात धाराशाही पडले त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यावेळेस त्यांची एक स्लोगन म्हणजे एक वाक्य होतं, जगल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. म्हणजे हा जो हे जे लहूजी वस्ताद साळवे जे होते यांनी कधीही समाजाचा पुरस्कार केला नाही. सर्व धर्म आणि सर्व जात हे एकत्र करून शिवाजी महाराजांच्या काळात ते लढले, त्यांचे पूर्वज लढलेले होते. म्हणजे असा हा त्यांचा थोर इतिहास आहे. आज त्या महापुरुषाची जयंती आहे. जयंतीनिमित्त आपल्याकडं विविध समाजाचे घटक म्हणजे नेते मंडळी उपलब्ध आहे. ते आपलं त्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करतील. देशासाठी आणि मरेल तर देशासाठी अशी प्रतिज्ञा करणार आहे.
क्रांतिवीर क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे यांची आज 229वी जयंती एक थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने आज कोल्हारमधील मातंग समाज आणि इतर समाज बहुजन समाज सुद्धा या जयंतीसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने लवजी वस्तादांचं कार्य हे खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये प्रोत्साहन शूद्रांना शिक्षण मिळालं पाहिजे असे विचार घेऊन ते चाललेले होते। खऱ्या अर्थाने त्यांनी आपली पहिली मुलगी मुक्ता साळवे यांना सावित्रीबाईच्या शाळेमध्ये टाकलं आणि खऱ्या अर्थाने दलितांना खऱ्या अर्थाने शिक्षणापासून वंचित होते तो समाज खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये आला पाहिजे हा उद्देश ठेवून त्यांनी सावित्रीबाईंना सुद्धा चिकलफेक होत असताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी संरक्षणाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पूर्वजांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जिवंत असा वाहक पकडून आणण्याचा धाडस लवजी वस्तादांच्या वडिलांनी केलेला आहे। या अशा एक लढाया आणि एक महापुरुष म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी त्यांना आपल्या टीममध्ये घेतलं आणि त्यातून खऱ्या अर्थाने त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। महात्मा फुलेंनी त्यांना आपल्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शूद्रांना तर ते शिक्षण मिळालं पाहिजे या हेतूने त्यांनी ज्या दलित वस्तीमध्ये जाऊन सावित्रीबाईंना संरक्षण देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलं। अशा महापुरुषांची आज या ठिकाणी जयंती होत असताना सर्वांना अतिशय आनंद होत आहे। तर आज 229वी या ठिकाणी जयंती आम्ही साजरी करत आहोत। सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।